आणि समालोचन कक्षामधून मी रवींद्र दादा सर्वांचं स्वागत. गोलंदाजी मार्कवर पहिला क्रमांक षटक, सूरज घोडके ऑन बॉलिंग मार्क, पहिला चेंडू सेमी फायनल. पहा इथे नक्कीच आपण पाहतोय सुरुवात किती अप्रतिम केली असणार आहे. कालच्या दिवसामध्ये आपण नक्कीच पाहिलं सूरज घोडके यांनी काय लाजवाब कामगिरी केली आणि तेच सातत्य मात्र मैदानात राखलं गेलंय. पहिला चेंडू सेमी फायनलचा डॉटने सुरुवात आहे. नक्कीच आपण पाहतोय मोठी कामगिरी करावी लागणार आहे कारण सामना देखील तितका महत्वाचा. सूरज घोडके पुन्हा एकदा इथं पाहतोय सरळ हातामध्ये पहिला चेंडू आपण पाहिला डॉट, त्यानंतर मात्र विकेट आणि शून्यावरती पहिला धक्का. आरजे इलेव्हन संघाला बसतोय. फलंदाज झालाय फेल, बघा ना अमोल बोर्डे समता तरुण मंडळाचे अध्यक्ष बागोडी यांचा घेतलाय अप्रतिम झेल. पहा इथे आपण पाहिलं असणार आहे काय सुरुवात केली गेली असणार आहे. म्हणतो काल ज्या पद्धतीने हे मैदान सोडले सूरज घोडके तिथनंच त्यांनी सुरुवात केली असणार आहे आणि आपल्या संघासाठी महत्वाचा मोहरा टिपलाय. फलंदाज तिथे बाद होतोय. ओम राऊत बडी मछली जान में नक्कीच म्हणेल मी. क्षेत्ररक्षकाला हलायची गरज पडली नाही. गणेश शर्मा सॉफ्ट रिक आपण पाहतोय, सेफ हँड्स पाहायला मिळाला आणि अगदी सरळ आपण म्हणतो ना की झोळीमध्ये आपल्या एखादं काही पडतो तशा पद्धतीने हा अगदी झोळीमध्ये गेलेला कॅच आहे. इतका सोपा झेल नक्कीच पाहायला मिळेल. ओम राऊत बाद झालाय आणि ओम राऊतची जागा घेण्यासाठी नेमा फलंदाज मैदानामध्ये. श्रीकांत पंदरकर नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल. भेदकता पुन्हा एकदा सिद्ध केली असणार आहे सूरज घोडके. खरं अनेक वर्षांचा अनुभव. पाहिजे पुन्हा एकदा संध्या, पाहिजे क्षेत्ररक्षक चेंडू खाली लागो पाचचा दुसरा धक्का. आला पावली माघारी फलंदाज तिथे बाद. सेफ हँड्स आसिफ तिथे आपण पाहायला मिळतोय. झालाय फेल, फलंदाज झालाय फेल, बघा ना अमोल बोर्डे समता तरुण मंडळाचे अध्यक्ष बागोडी. काय सुरुवात आहे या सामन्याची. सेमी फायनलचा तारा आहे सर आणि आपण पाहतोय लागोपाठचा दुसरा धक्का. खऱ्या अर्थानं आरजे पिंपळगाव संघाला मात्र नजर लागली असणार आहे. दोन महत्वाचे फलंदाज मैदानातून बाहेर गेलेत. श्रीकांत पंदरकर मात्र आल्या पावली माघारी धाडला असणार आहे आणि सूरज घोडकेनं पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलं आहे आणि म्हणून ते खूप प्रसिद्ध आहेत. पाहिजे आपल्याला इथं कामगिरी. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती सूरज घोडके. रिव्हर्स अटेम्प्ट चांगल्या पद्धतीने फटका मारलाय. काय कनेक्शन खेळले तिथे. रिव्हर्स स्वीपचा फटका, चेंडू सीमेच्या बाहेर, चौकार, चार रन. पाहुणी मौका हा मारलाय चौका. अंबादास गायकवाड युवा प्रतिष्ठान यांचा खणखणीत चौकार. चौकार अभिरावच्या बॅटमधून नक्की एक चांगला क्रॅडिकल फटका तुम्हाला पाहायला मिळाला. संघाचं खातं आणि वैयक्तिक खातं उघडलं असणार अभिरावनं चौकाराच्या साह्याने. नक्कीच आपण पाहतोय आक्रमण करता पवित्र घ्यायला कारण गरज आहे त्याची. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न इथे मात्र चकवला असणार आहे. कम बॅक पाहायला मिळेल. सूरज घोडके अनुभव नक्कीच आहे आणि त्या अनुभवाचा नक्कीच वापर करत असताना इथे मात्र कम बॅक पाहायला मिळेल. डॉट चुंडला सामोरा, धाव फलकवती, चार धावा, दोन फलंदाज मात्र बाद झालेत. दिलीप मामा सातपुते आपण खरं तर पाहिला असता अतिशय अनुभवी खेळाडू मात्र नॉन स्ट्राईक एंडला स्ट्राईक मध्ये अभि राऊत. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक दूर आहे, चिंडूकडे जातोय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. दरम्यानच्या काळामध्ये दोन धावाखाण्याची संधी अभि आणि दिलीप मामा यांना बॅकअप केलं जाईल आणि या चिंडूवरती मिळतील त्या दोन धावा. दोन धावांमध्ये धावसंख्या पुढे जाणार आहे. गुणकी कळत आहे धावपल कधी असणार त्या सहा धावा. आणि वाटतं इथे षटक क्रमांक एक मैदानामध्ये पूर्ण आहे. पहिल्या षटकानंतर आरजे इलेव्हन पिंपळगाव पिसा सहा धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात. रंगात रंगला खेळ हा न्यारा, साऱ्यांना चलली झिंगा, सहा चेंडूचा डाव कोणी. ही पहा युवा उद्योजक भाऊसाहेब दादासाहेब शिर्के शिव मल्हार अर्थ मुळस जे प्रोप्रायटर यांची ओव्हर संपली. ओव्हर संपली.
सेमीफायनलचा थराड आहे. खऱ्या अर्थात आपण पाहिलं असतं कुणाल दर्डे मॅन फ्रॉम बारामती काष्टी संघामध्ये आयकॉन म्हणून नक्कीच मैदानामध्ये आज असणार आहे. खऱ्या अर्थानं मी देखील कुणाल दर्डेला पहिल्यांदाच पाहतोय कारण त्या पट्ट्यामध्ये मला जाणं झालं नाही. त्यामुळे आज नक्कीच एक नवीन खेळाडू पाहण्याची संधी मला असणार आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय पिंपळगाव पिसा या संघाकडून असणार आहे मधुर धुळे. खऱ्या अर्थानं पारनेर तालुक्यातलं खूप मोठं नाव आहे मधुर धुळेनं. अनेक वर्ष सातत्य राखले टेनिस क्रिकेटमध्ये झळलं नाव मात्र थोड्याच वेळात मधुर देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. धावपळगती पहिल्या षटकाने संपतात सहा धावा लागल्या आहेत दोन मोहरे मात्र टिपले असणार आहेत. एक चांगली कामगिरी पहिल्या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. शत्ररक्षण सुद्धा राहील पहिली दोन षटकं पॉवर प्लेचं बंधन. सात षटकांचा सामना नेल बायटिंग सामना असणार आहे. संधी मात्र वारंवार मिळणार नाही कारण लक्ष असणार आहे खंडेश्वर क्रिकेट क्लब बाबड यांनी आयोजित केलेलं या पहिल्या वहिल्या पर्वामध्ये आपल्या संघाचं नाव त्या करंडकावरती कोरण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक दोन शिवरत्न काष्टी संघाकडून घेऊन येईल आसिफ शेख. खऱ्या अर्थानं आसिफ शेख अशा नावाचे अनेक खेळाडू टेनिस क्रिकेटमध्ये आहेत. वाळगुली संघाचा स्टार फलंदाज आसिफ शेख यानं मात्र आज टाकळी भीमा यात्रेकडे खूप मोठी कामगिरी केली आहे. व यावेळी पाहिजे आपला चेंडू खेळला गेलाय पहिला चेंडू मात्र डॉट असणार आहे. सुरुवात मात्र या षटकाची चांगली केली. नक्कीच इथे वाटतं धर्मवीर शंभू प्रीमियर लीग DSPL या ठिकाणी मात्र आसिफनं आज नक्कीच 16 बॉल आणि 51 धावांची खेळी केली असणार आहे. इथे मात्र आसिफ शेख काष्टी संघासाठी कसं प्रदर्शन करतोय नक्कीच गरजेचं पाहिजे. पहिला चेंडू डॉट टाकलाय दिलीप मामा सातपुते स्ट्राईक इनवरती आहे. हा प्रेशर मात्र कसं हॅन्डल करतील पाहिजे. यावेळी पहा सरळ खेळला गेलाय चांगला फटका पाहायला मिळेल क्षेत्रक्षक डीप लॉंगचा विषम मर्यादा दरम्यानच्या काळामध्ये एकाच धावेतील दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाकारला गेलाय आणि एक चांगला नकार तिथे कळवलाय कारण फेके देखील अप्रतिम आहे. यावेळी मिळेल फक्त एक धाव धावसंख्या बनते 7 धावा. सोमनाथ गायकवाड उर्फ सोमनाथ जाधव म्हणजे जलवा आणि जलवाचा चांगला थ्रो तुम्हाला पाहिजे. हे डेडिकेशन आहे खऱ्या अर्थानं काष्टी संघाचं. आपण जर बॉडी लँग्वेज पाहिली पहा नक्कीच ते तंदुरुस्त खग खेळव आहेत कारण सामना देखील तितका महत्वाचा आहे. सेमीफायनलचा थरार आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. अभि यावेळी पाहिला असताना पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न स्विच इट करायचा प्रयत्न मात्र सफल होणार नाही. डॉट चेंडूला सामोर जाईल आणि चांगला कमबॅक आसिफ शेख द्वारा. पहिली दोन षटकं पॉवर प्लेचं बंधन आहे मात्र त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. हाना मारा तोडाफोडा अशी मात्र ती षटकं आहेत कारण स्लॉगवर आहे लिमिटेड फील्ड रिस्ट्रिक्शन आहे. केवळ 3 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळत आहेत त्यामुळे याचा तुम्हाला फायदा उचलावा लागेल. नक्कीच आपण पाहतोय फोर्ट अकॅडमी इथे नक्कीच सातत्याने सराव केलाय आणि त्या अकॅडमीमधून बाहेर पडलेला हा आसिफ शेख नावाचा गोलंदाज तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती अभि राऊत खऱ्या अर्थानं जबाबदारी खांद्यावरती घ्यावी लागणार आहे. इथे पहा नक्कीच हा चेंडू हलक्या ग्लान्स केला सेन 5 मध्ये खेळा गेलाय क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे पाहतो आपण नक्कीच फलंदाज तिथे पाहत. इथे आपण पाहिलं असतं नक्कीच अगदी हलकीचे मैदानात झाला धिंगाणा नाही कोणता डाऊट बघणार फलंदाज एका झटक्यात कसा झाला आउट. ही तर ओम साईल लेमन कंपनीचे प्रोप्रायटर माऊली शिर्के यांची बळीची ताळी बळीची ताळी. यावेळी पहिला असताना अतिशय चिकी शॉट खेळायचा प्रयत्न बॉडी लाईनच्या अगदी जवळ खेळायचा प्रयत्न होता आणि हलकेचे नक्की आपण बघतो यष्टींमध्ये चेंडू आदळला असेल सॉफ्ट डिस्मिसल ज्याला म्हणता येईल आणि त्या रूपामध्ये मात्र अभि राऊत मैदानातून बाहेर गेलाय. तिसरा धक्का RJ11 पिंपळगाव संघाला बसलेला आपल्याला पाहायला मिळेल. धावपळकडे नजर टाकूया धावसंख्या असणार ती केवळ 8 धावा आणि 7 धावा आणि 3 खंदे फलंदाज मैदानाच्या बाहेर. नक्कीच आपण पाहतो इथे प्रतिस्पर्धी संघावरती आक्रमण करण्यामध्ये शिवरत्न प्रतिष्ठान अजिबात मागे नसणार आहे काष्टी संघ आणि या सामन्यावरती पकड आणखी घट्ट करत असताना 3 गडी बाद 7 धावा आणि या सिच्युएशन मध्ये नवीन फलंदाज जो मैदानावरती उतरला असेल आयकॉन खेळाडू राहुल कोळेकर RJ11 पिंपळगाव संघाकडून आज मैदानामध्ये असणार आहे.
पहिला चेंडू आपण पाहतो नक्कीच बिगेट करता प्रयत्न आहे, अपील केलं गेलं मात्र पंचाकडून ते फेटलं जाते, मात्र भेदक ताकीद अप्रतिम आहे. गोलंदाजी माफ कर आसिफ शेख द्वारा अगदी ट्रेसर बुरेट गोलंदाजी करत असताना बंदुकीतून गोळी सोळी इतक्या वेगाने मात्र चेंडू टाकलाय आणि लाईन आणलं किती अप्रतिम. म्हणजे फलंदाजाला केवळ जखडून ठेवलंय. पहिला चेंडू नक्कीच आपण पाहिलाय. राहुल कोळकरचा कुठलाही धाव नसताना धावसंख्या अजूनही स्थिर 7 धावा. तीन खंदे मोहरे टिपल्यानंतर खऱ्या अर्थानं वेगवान मारा पुरवाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर काष्टी संघाकडून हलक्या ग्लान्स केला गेला, सरळ खेळला गेला. क्षेत्ररक्षक काय पाहिजे घरट सोडलं गेले. फेकी दरम्यान एक धाव पूर्ण. बॅकअप साठी मध्ये कोण नसेल. चेडू जातोय ओव्हर थ्रो केला गेला. क्षेत्ररक्षक करण तिथे चेंडूला मात्र पकडण्यामध्ये यशस्वी. दरम्यान त्या काळामध्ये पहा इथे अतिरिक्त 2 घेतल्या आणि या चेंडूला तुम्ही मिळतील 3 धावा. धावफलकडे 3 जोडल्या गेल्या आणि धावसंख्या आपण पाहतो जाऊन पोहोचणार 2 रँकांमध्ये. धावसंख्या असणार ती 10 धावा. नक्कीच आपण पाहतोय खंडेश्वर क्रिकेट क्लब या संघाकडून आज जो आयकॉन खेळाडू मैदानामध्ये असणार आहे एजाज कुरेशी यांच्या ठिकाणी आगमन झालंय. नक्की आपण पाहतोय तिथे अगदी वाजत गाजत एजाज कुरेशीचं या मैदानावरती स्वागत केलं जात आहे आणि ते स्वागत वाजत गाजत झालंच पाहिजे कारण टेनिस क्रिकेट मधला अतिशय स्टार खेळाडू जो अगदी तुम्हाला दुबई कतार या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाला आहे. भारतीय टेनिस क्रिकेट संघामध्ये देखील त्याचा समावेश होता. लंडन या ठिकाणी जी स्पर्धा पार पडली होती त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं भारतीय टेनिस क्रिकेट संघामधून हा संघ खेळाडू नक्कीच गेला होता कारण तितका प्रतिभावान खेळाडू आहे एजाज कुरेशी यांच्या ठिकाणी सहर्ष स्वागत. दोन षटक संपले आहेत. धावफलकावरती 5 धावांच्या सरासरीनं 10 धावा लावल्या आहेत आणि 3 मोहरे टिपलेले असतील. पॉवर प्लेचं बंधन संपलंय. गोलंदाजी मार्कवर काष्टी संघाचा आयकॉन गोलंदाज कुणाल दर्डे तर स्ट्राईक एंडवरती पिंपळगाव संघाचा आयकॉन खेळाडू राहुल. काय कामगिरी करणार कुणाल विरुद्ध राहुल हे मात्र युद्ध मैदानात. आयकॉन विरुद्ध आयकॉन पहिला चेंडू हलक्यातनं खेळला गेला. पहा क्षेत्ररक्षक दूर आहे त्यामुळे नक्कीच पहिला चेंडूवरती जोरात धाव घेतली. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाईल आणि दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा. हॅलो एजाज कुरेशी यांचं या खंडेश्वर नगरीमध्ये धूमधडक्यामध्ये आगमन होत आहे. सर्वांनी टाळे आणि शिट्ट्यांची मानवंदना त्यांच्यासाठी. एजाज कुरेशी मॅन फ्रॉम पुणे आणि दत्तात्रय शिर्के त्यांना आणत आहेत या ठिकाणी. संपूर्ण बाबरुडी संयोजक समितीची टीम सन्माननीय मेजर पांडुरंगजी शिर्के त्यांचे सर्व सहकारी आयोजक समितीचं एजाज कुरेशी यांचा या खंडेश्वर नगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती आपण विचार मंचावर स्थानापन्न व्हावा. सहयोग समितीला विनंती आपण त्यांचं हार्दिक स्वागत पुन्हा एकदा. एजाज कुरेशी मॅन फ्रॉम पुणे. नक्कीच आपण पाहतोय टेनिस क्रिकेटचा झळकता सितारा ज्यांना स्वतःला सिद्ध केलं आणि प्रसिद्ध झाले असं म्हणजे एजाज कुरेशी. अनेक मैदानांवरती खऱ्या अर्थानं फलंदाजांना जेरीस आणणार आहे. गोलंदाजांचा कर्दन काळ त्याला म्हणता येईल. एजाज कुरेशी आज नक्कीच बाबरडी संघाकडून आयकॉन म्हणून मैदानावरती असणार आहेत. धावपळ आपण पाहूया. 13 धावा झाल्यात. महत्वपूर्ण लढत पहिला सेमीफायनलचा थरार आरजे 11 पिंपळगाव विरुद्ध शिवरत्न काष्टी या दोन संघादरम्यान. कुणाल दर्डे पुन्हा एकदा बारामतीचा हा खेळाडू नक्कीच पाहतो इथे अतिरिक्त उचाल आणि मुख्य पंचांचा इशारा. चेंडू वाईड असणार आहे आणि 1 बाउन्सचा इशारा देखील पंचांकडून होत असताना. सातत्याने आपण पाहिलं असेल या मैदानावरती पंचांची भूमिका देखील अतिशय अप्रतिम पार पडली असणार आहे. अहमदनगर जिल्हा असोसिएशनचे अधिकृत पंच यावेळी पाहायचं आहे तिथे एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न नक्कीच सुरू होता मात्र झेल टिपला जाऊ शकत नाही. दरम्यान टेकड्यामध्ये 1 धाव नोंदवली जाते आणि धावसंख्या 1 न पडता येईल 15 धावा. एक चांगली कामगिरी पंचांच्या माध्यमातून आमचे चैतन्य खोलगडे सर आणि सोहेल पठाण अतिशय चांगली कामगिरी पंचांच्या माध्यमातून निभावत आहेत. तर क्रिक एक्सपर्टच्या माध्यमातून या सामन्याचं आपण लाईव्ह प्रक्षेपण पाहतोय. संदीप गोसावी आणि त्यांची संपूर्ण टीम नक्कीच गेले 3 दिवस या मैदानावरती आपलं या सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण करतायत. व्हिडिओ अनालिस्ट आमचे समीर ढेकाळे सर असतील. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आमचे शुभम गावडे आणि शुभम मनोहर सर असतील. तर गुणलेखक राहुल पवार आणि मी स्वतः रवींद्र जाधव समालोचन कक्षामधून सर्वांचे ठिकाणी स्वागत करतो.
षटक क्रमांक तीसरं मैदान सुद्धा धावपळकडे केवळ 15 धावा आहेत. आरजे 11 पिंपळगाव पिसा या संघाला मात्र मोठी कामगिरी करावी लागेल, कारण 7 षटकांचा सामना आहे. ओहो पहा इथे काय अप्रतिम गोलंदाजी सुरू आहे आणि इथे पहा बॅटची कड आणि फलंदाज तिथे बात. आयकॉन मात्र आयकॉन टिपला गेला आणि राहुलचं काम संपुष्टात, फलंदाज तिथे बात. राहुल कोळेकरला मात्र इथे कळलं देखील नाही इतका अप्रतिम गोलंदाजी केली असणार आहे कुणाल दर्डे द्वारा. गुड लेन स्पॉट होती, चेंडू आदळल्यानंतर किती क्विकली राईट झाला असणार आहे आणि तितक्याच वेगाने तो पास होत राहिला, हलकीशी एज आहे आणि फलंदाज तिथे बात. पंचांनी मात्र सरळ त्याला बाद ठरवलं गेलंय. राहुल कोळेकर तिथे बाद होईल. आयकॉन खेळू मात्र टिपला गेला आणि खूप मोठा अडसर खऱ्या अर्थानं आरजे 11 या संघाचा दूर केला असणार आहे तो आयकॉन गोलंदाज कुणाल दर्डे द्वारा. काय अप्रतिम पकड या सामन्यावरती मजबूत केली असणार आहे शिवरत्न काष्टी या संघाने. चार गडी बाद आणि धावपळ करते असणार त्या केवळ आणि केवळ 15 धावा. या गावचे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय भाऊसाहेबजी बर्डे बरकडे यांचं मनपूर्वक हार्दिकाचं स्वागत, त्यांना विनंती करतो की आपण विचार मंचून स्थान आपण व्हावं. नक्कीच आपण पाहतोय. पहा सोमनाथ नवीन फलंदाज मैदानामध्ये यावेळी पहा पुढे क्षेत्ररक्षक आहे, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. सुरज घोडके जैसा नाम वैसा काम. शिवरत्न काष्टी संघानं मात्र प्रतिस्पर्धी संघाला या सामन्यावरती आक्रमण करत असताना षटक क्रमांक 3 मैदानामध्ये पूर्ण होत आहे आणि 3 षटकांची धावपळ होती, केवळ 5 धावांच्या सरासरीनं 15 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात आरजे 11 पिंपळगाव पिसा या संघाचे आहे. याच साठी केला होता अट्टहास की शेवटचा दिन देखील गोड व्हावा आणि काय सुरुवात या सामन्यांची. सेमी फायनलचा पहिला थरार आणि ज्यामध्ये काष्टी संघ नक्कीच तुम्हाला इथे आघाडीवरती पाहायला मिळेल, मात्र प्रतिस्पर्धी संघ देखील तितकाच ताकदवान आहेत, कारण तब्बल 64 संघ आणि त्यामधले टॉप 4 हे संघ मैदानामध्ये आहेत, त्यामुळे कोणी कोणापेक्षा कमी नाही. जसंच तसं प्रत्युत्तर द्यायला नक्कीच गोलंदाज आणि फलंदाज तयार असणार आहेत. गोलंदाजी मार्कवर काळूराम बर्डे हा देखील खऱ्या अर्थानं एक चांगला गोलंदाज आहे, सातत्याने चांगली कामगिरी करायचं काम करावं लागेल, मात्र स्ट्राईक इनवरती आपण पाहतोय. दिलीप मामा सातपुते स्ट्राईक इनवर, नॉन स्ट्राईक वरती सोमनाथ गायकवाड. या जोडीला मात्र खऱ्या अर्थानं आरजे संघाला या अडचणीतून बाहेर काढावं लागेल, कोणाला तरी या सामन्याचं पूर्ण नेतृत्व करावं लागेल. ते नेतृत्व करण्यासाठी मात्र दिलीप मामा पुन्हा एकदा सज्ज असतील. काळूराम बर्डे यावेळी पहा स्लॉग इट करायचा प्रयत्न, फ्लाईट दिला होता चेंडूला, लालच दाखवलं होतं आणि ते मात्र कुठली एज नसणार आहे, कुठलाही धोका नाही. धावपळकातून स्थिर 15 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात काळूराम बर्डे गोलंदाजी मार्कवर. चौथ्या षटकाची सुरुवात, 7 षटकांचा सामना, पहिला सेमी फायनलचा थरार. खंडेश्वर क्रिकेट क्लब आयोजित या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये यावेळी पहा स्क्वेअर कट करायचा प्रयत्न, ताकतिरीशी मारत गोपन फिरवा, इतक्या वेगानं मात्र बॅट फिरवली, मात्र कुठलंही कनेक्शन नाही. आणखी एक डॉट चेंडू, लाजवाब गोलंदाजी गोलंदाजी मार्कवर काळूराम बर्डे द्वारा. नक्कीच या सामन्यात आनंद घेत आहेत टेनिस क्रिकेटमधलं झळत नाव एक स्टार फलंदाज एजाज कुरेशी नक्कीच समोरच्या कक्षामध्ये आहेत. यावेळी पाहायचं आपण चेंडू पुल केला गेलाय, सक्सेसफुल होईल का पाहायचंय. क्षेत्ररक्षक दर्शक चेंडू सीमेरेचे बाहेर, एक टप्पा चौकार 4 रन. पाहुनी मौका हा मारलाय चौका, अंबादास गायकवाड युवा प्रतिष्ठान यांचा खणखणीत चौकार चौकार. भाऊसाहेब जपताप गुरु आणि सोमनाथ खामकर यांना विनंती असेल तुम्ही समालोचन कक्षामध्ये त्वरित या, दत्तात्रय शिर्के यांच्याशी आपण संपर्क साधला आहे. चला सोमनाथ खामकर त्वरित या. विनोद टिपोळे नक्कीच आपण पाहतोय आज आयकॉन म्हणून असणार आहे एस एस के कारखाना संघाकडून. आज तुम्हाला नक्कीच आयकॉन खेळताना पाहायला मिळणार आहेत. सेमी फायनलचे थरार आहेत, चौकारना धावसंख्या पुढे गेली असणार आहे, गुणवृत्ती कळत आहे. धावसंख्या असणार ती 19 धावा, प्रेशर रिलीजिंग फटका पाहायला मिळाला, त्याची गरज अर्थानं गरज होती आरजे 11 या संघाला. मी आधी सांगितलं कोणाला तरी इथे या सामन्याचा होल्ड घ्यावा लागेल. यावेळी पहा पुन्हा एकदा बॅक फिट होती जात असताना कट करायचा प्रयत्न चकवला गेला आहे, गोलंदाजाचा पूर्णांकन पाहायला मिळेल. काळूराम बर्डे
आणि स्ट्राईकरमध्ये पण आहे दिलीप मामा सातपुते. अनेक सामन्यांचा अनुभव, मात्र अनुभव आज वापरावा लागेल. केवळ अनुभव उरशी बाळगून चालणार नाही, त्याचा वापर देखील तुम्हाला करावा लागेल. आणि जर सक्सेसफुली वापर केला गेला तर संघ नक्कीच तुम्हाला पुढे जाताना पाहायला मिळेल. पहा ब्लॉकलचा चेंडू होता, सूर्यकडे खेळायचा प्रयत्न, बॅट चालकीची कडे, क्षेत्ररक्षक तिथे फाईन लेगला दुरून चेंडू जात असताना दरम्यान त्या काळामध्ये इथे दोन धावा करण्याची संधी आहे. संधी इथे पूर्ण केली गेली, दोन धावाने धावसंख्या पुढे जाईल. जाऊन पोचणे तो विशी पार होत असताना 21 धावा. सुरुवातीच्या दोन तीन षटकामध्ये सातत्याने तुम्ही विकेट्स पडताना पाहिल्या, मात्र क्रिकेटचा खेळ आहे, विकेट जरी पडल्या असल्या तरी सिंगल डबल्स घेत असताना थोडासा प्रेशर रिलीज करायचं काम करावं लागेल, स्ट्रॅटेजी करावं लागणार आहे. कुठल्या तरी गोलंदाजाने तुम्हाला आक्रमण करावं लागतील, कारण क्रिकेटमध्ये ज्याचा दिवस चांगला ना नक्कीच त्याला यश मिळत असतं. पाय इथे चांगला फटका खेळलाय, कनेक्शन अप्रतिम, चेंडू पायचा आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि जेल टिपला गेला. फलंदाज बाद दिलीप मामा साथ मध्ये करण जाधव, व्हाट अ कॅच. फलंदाज बाद पाचवा धक्का. फलंदाज झाला खेल, फलंदाज झाला खेल. बघा ना अमोल बोर्डे समता तरुण मंडळाचे अध्यक्ष बागोडी यांचा घेतलाय अप्रतिम झेल. जो जल्लोष तुम्ही पाहिला विकेट नंतर खरं कळलं असतं की किती महत्वाची विकेट होती. दिलीप मामा सातपुते बाद झालायत, पाचवा धक्का संघाला 21 या धावसंख्येवरती. आणि या सिच्युएशन मध्ये नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरेल ऋषिकेश. ऋषिकेश सरोदेला मात्र कामगिरी करावी लागेल महत्वपूर्ण. सातत्याने विकेट्स घेत असताना शिवरत्न काष्टी संघाचा पारड तुम्हाला नक्कीच जड जाणवेल. सामना तिथे झुकलाय, 21 धावा धावफल करते, पाच गड्यांच्या मोबदल्यात निम्मा संघ मैदानातून बाहेर दाड लागलाय. धावफल करते 21 धावा. चार षटकांचा खेळ मैदानामध्ये पूर्ण आहेत, खऱ्या अर्थानं सात षटकांचा सामना, चार षटक संपली, 21 धावा केवळ. कारण त्याचं महत्वपूर्ण कारण हे असताना की पाच विकेट्स घेतल्या गेल्या आहेत शिवरत्न काष्टी संघाकडून आरजे 11 पिंपळगाव संघाच्या. चारी मुंड्या चित मात्र केला असणार आहे ऋषिकेश सरोदे आणि सोमा गायकवाड यांना, मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्या, याठिकाणी स्वागत होत आहे आमचे एसपीएलचे आयोजक भाऊसाहेब जगताप गुरु आणि त्याचबरोबर आमच्या पाहतोय दिलीप पानसरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत मान्यवरांच्या ठिकाणी. सरचं स्वागत. एक सक्सेसफुल स्पर्धा नक्कीच त्यांच्या माध्यमातून पार पाडली गेली. दोन्ही मान्यवरांच्या ठिकाणी सरचं स्वागत आहे. इथे पाहायचो बॅटची कड आणि सोप्पा झेल, फलंदाज बाद सूरज घोडके पुन्हा एकदा मैदानात आदर जगत असताना आणखी एक विकेट, धक्का क्रमांक सहावा आरजे 11 पिंपळगाव संघ. बघा ना अमोल बोर्डे समता तरुण मंडळाचे अध्यक्ष बागोडी यांचा घेतलाय अप्रतिम झेल. पाहिजे इथे आपण नक्कीच खऱ्या तर आपण म्हणत असतो की वाघ किती मात्र झाला ना तरी तो शिकार करायला कधीच चुकत नाही. सूरज घोडके खऱ्या तर आपण पाहिलं तरी 40+ असले तरी मात्र अगदी नव्या उमदीच्या खेळाडूसारखं त्यांचं आपण लक्षण पाहायला मिळेल. तीन फलंदाज आतापर्यंत त्यांनी बाद केलेत, काय कामगिरी आहे. काल देखील आपल्या संघाच्या विजयामध्ये त्यांनी मोलाचा वाटा उचलला होता, एक मेडन विकेट मेडन ओव्हर टाकली होती आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड त्यांनी जिंकला. या सामन्यात देखील खऱ्या अर्थानं मी सातत्याने सांगतोय आरजे 11 या संघाला भागीदारीची गरज आहे. स्थिरवावं लागेल, मोठे फटके मारण्यापासून थोडंसं थांबावं लागणार कारण वेळ येईल. मी नेहमी सांगत असतो क्रिकेटमध्ये तुम्हाला काही चेंडूची वाट पाहावी लागते, त्यानंतर तुम्ही चेंडूची वाट लावू शकता. संयम राखावा लागेल. यावेळी पाहिजे आपण हलक्यात रखायचा प्रयत्न, शेतकरी काय दूर असणार नाही. दरम्यानच्या काळात एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न मात्र होणार नाही कारण बऱ्याचशा विकेट या आधीच गमावल्या आहेत. सहा गडी बाद आणि धावपळ करती डबल दुर्री 22 धावा. किरण कांबळे नवीन फलंदाज मैदानामध्ये आहे, अगदी स्ट्रेटवर आपलं खातं उघडलं असणार किरण.
तर सोमा गायकवाड सज्ज असेल स्ट्राईक एंड वरती. सूरज घोडके पुन्हा एकदा राऊंड द विकेट ना. यावेळी आपण पाहतो नक्कीच चेंडू खेळायचा प्रयत्न केला गेला, चकवला जातोय. कुठली धाव मात्र मैदानी धावपळ अजून स्थिर. 22 धावा 6 गडी त्या मधल्यात. तर धावसंख्या आपण नक्कीच पाहतोय 23 झालाय. व्हाईटचा इशारा नक्कीच पंचाकडे करत असताना क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा सज्ज असेल. यावेळी पहा स्टँडर्ड प्रयत्न डीप लॉंग ऑफ दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. थोडीशी चूक आहे मात्र बॅकअप किती अप्रतिम केले पहा. आसिफचं मात्र कौतुक करावं लागेल. पाच तो बॅकअप जर नसता तर चेंडू नक्कीच तुम्हाला सीमरेषे बाहेर घेतला पाहिला असता. ही खासियत या खेळाडूची. सातत्याने आपण पाहतोय आसिफ शेख तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळेल. गोलंदाजी करत असताना चांगली कामगिरी आणि बॅकअप देखील किती अप्रतिम केला आहे. या चेंडूती मिळतील 2 आणि धावसंख्या पुढे जाईल 25 धावा. सूरज घोडके पुन्हा एकदा. ओहो इथे पाहिलं असताना नक्कीच लाईनला कव्हर केलं क्षेत्ररक्षक पाहिजे तिथे आणि मिस जज करत असताना चेंडू मात्र सीमरेषे बाहेर जाईल. पाहायचं इथं नक्कीच आपण पंचांकडे इशारा काय होतोय. यस पंतने मात्र रिवाईज केला असताना चेंडू एक टप्पा काच सीमरेच्या बाहेर. चौकार 4 रन. पाहुनी मौका हा मारलाय चौका. अंबादास गायकवाड युवा प्रतिष्ठान यांचा खणखणीत चौकार. चौकार चौकाराच्या साईडला धावसंख्या पुढे जाईल. जाऊन बसणार ती 29 धावा. मी आधीच सांगितले तुम्ही थोडासा संयम राखा, तुम्हाला चेंडू मिळतील, वेळ मिळेल, ती कामगिरी मात्र करावी लागेल आणि सोमनाथनं ती जबाबदारी आपल्या खांद्यांवरती घेतली आहे. चौकार खेचला धावसंख्या 29. 5वं षटक प्रगतीपथावर, अजूनही 2 षटक बाकी आहेत, त्यामुळे धावा कमावण्याची संधी तुमच्याकडे असेल. पहा इथे फॉलो तुम्ही आळूचा प्रयत्न थोडा चकतोय. सूरज घोडके याच दरम्यान एक धाव जी पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाकारला जाईल. क्षेत्ररक्षक पहा अगदी चेंडू घेऊन जातो तिकडे कारण प्रत्येक धाव मोलाची आहे. एक धावने देखील आपण पाहिले सामने पराभूत झाले संघ आपण पाहिलेत. सिंगल धावसंख्या पुढे जाईल. जाऊन बसतो तो 30 या धावसंख्येवर. 5वं षटक जे प्रगतीपथावर सिंगल डबल्स घेत असताना धावफल खेळताना जिवंत ठेवण्याचं काम या जोडीकडून केलं जात आहे. यामध्ये थोडं सातत्य राखलं कारण यानंतर आणखी 2 षटके आहेत म्हणजे 12 चेंडू आहेत. एका षटकामध्ये 36 धावा देखील झालेला आपण पाहिला आहेत, त्यामुळे संधी असेल, फक्त तुम्हाला थांबावं लागणार आहे. यावेळी पहा पुढे सरसावत खेळलाय. ओव्हर स्टेप करत असताना उंच बरा फटका क्षेत्ररक्षक आसिफ शेख तेंडुलकरी आणि फलंदाज तिथे बाद किरण कांबळे मैदानातून बाहेर जाईल. धक्का क्रमांक 7वा संघाला आहे. फलंदाज झालाय फेल, फलंदाज झालाय फेल. बघा ना अमोल बोर्डे समता तरुण मंडळाचे अध्यक्ष बागोडी यांचा घेतलाय अप्रतिम. नवीन फलंदाज मैदानामध्ये अनिश शेख. मात्र सूरज घोडके यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. पहिले षटक टाकताना 6 धावा देत 2 बळी आणि या षटकात 9 धाव देत असताना 2 बळी म्हणजे 2 षटकामध्ये 15 धावा आणि 4 खंदे फलंदाज त्यांनी बाद केले असणार आहे. काय कामगिरी आहे. आघाडीचे फलंदाज बाद करणं म्हणजे तितकं सोपं काम नाही, मात्र ती कामगिरी पार पडली असताना ते सूरज घोडके यांनी आणि पुन्हा एकदा आपलं वलय आपलं अस्तित्व या सामन्यात त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय. 5 षटक संपली. 30 धावा धावपळ करती आणि 7 फलंदाज बाद आहेत. टेलेंडर्स आपण पाहतोय मैदानामध्ये. आता काहीच जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आले असताना नवीन फलंदाज मैदानामध्ये अनिश शेख अगदी स्ट्राईक एंडमध्ये असेल. दुसऱ्या बाजूला पाहतोय आपण सोमनाथ मैदानावरती टिकून आहे, मात्र दुसऱ्या बाजूने त्याला तितकीशी साथ मिळत नाही. कारण मी नेहमी सांगत असतो क्रिकेट हा एकट्या दुकट्याचा खेळ नाही. गोलंदाजी मार्को पुन्हा एकदा कुणाल दर्डे आयकॉन गोलंदाज वैयक्तिक दुसरं सांघिक 6वं षटक घेऊन. पहिला चेडू पहा प्लेडर नक्कीच बॉटम एज नक्कीच लागला गेला. एस्ट रक्षक चेडूच्या पाठीमागे अनिश शेख पाहिजे आपला पुन्हा एकदा. ओ इथे पाहिलंय क्षेत्ररक्षक आहे तिथे पाहिजे ते क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल का. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू मात्र सुरक्षित जमते. आदळला एक धाव याच दरम्यान जे पूर्ण आहे आणि धाव फलकावती एक धावने संख्या पुढे जाईल 31 धावा. कुणाल दर्डे खरं 12 वरून आला हा खेळाडू. आज आयकॉन म्हणून संघामध्ये समाविष्ट केला गेला शिवरत्न काष्टी या संघाकडे.
तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं असेल राहुल कोळेकर, हा मात्र पिंपळगाव पिसा संघाचा आयकॉन, फलंदाजीत थोडासा अपयशी ठरला, मात्र काय कामगिरी केली पुढे पाहायचं आपला. इथे पहा जेंटल लुजनर चेंडू आणि त्याला खेळामध्ये थोडासा फंबल होता, पहा तिथे जेल देखील सुटलाय. गणेश शर्मा खऱ्या अर्थाला अतिशय सोपा जेल, मात्र क्रिकेटचा हाच खेळ आहे सर. क्रिकेट म्हणजे काय तर सोपा जेल सुटणं आणि अवघड जेल सोपा करून टिपणं म्हणजे क्रिकेट आहे, आणि तीच कामगिरी मैदानात जेल सुटतोय. आयकॉन म्हणून बारामतीचा हा खेळाडू आहे, तर एस एस के कारखाना संघामध्ये आपण पाहतोय अहमदनगरचा विनोद टिपुळे आयकॉन म्हणून आज नक्कीच मैदानात पाहायला मिळेल. कुणाल पुन्हा एकदा यावेळी पहा चांगला फटका खेळला गेलाय, क्षेत्ररक्षक दूर असणारा चेंडू मात्र तो गॅप मध्ये जातो का पाहायचा आहे, आणि एक चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. करणचा मात्र तिथे नक्कीच चांगला एफर्ट पाहायला मिळत असणार, चेंडू मात्र सीमेच्या बाहेर चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका, अंबादास गायकवाड युवा प्रतिष्ठान यांचा खणखणीत चौकार चौकार. सातत्याने ते नक्कीच सांगत होतं की तुम्हाला मैदानावरती थोडा वेळ वाट पाहिली तर मोठी धावसंख्या लावू शकाल, मात्र त्यापासून नक्कीच फलंदाजाने शिकण्यासारखं भरपूर आहे, चुका टाळाव्या लागतील. अंतिम निर्णायक षटक या पहिल्या इनिंग मधलं सातवं षटक गोलंदाजी मार्कवर शिवरत्न काष्टी संघाकडून गणेश शर्मा. खरं तर आपण पाहिलं असेल काष्टी करंडक या स्पर्धेमध्ये पंचांची चांगली भूमिका त्यांनी पार पाडली होती, मला वाटतं डान्सिंग अंपायर म्हणून ते या गावामध्ये ओळखले जातात. आज मात्र गोलंदाज म्हणून काय कामगिरी करणार आहे खंडेश्वर क्रिकेट क्लब बाबुडी या संघामध्ये खऱ्या अर्थानं मॅन फ्रॉम इंदापूर पुणे टेनिस क्रिकेटचा स्टार फलंदाज एजाज कुरेशी. तर नक्कीच आपण पाहतोय मैदानामध्ये जो सामना सुरू आहे आरजे इलेव्हन पिंपळगाव या संघाकडून राहुल कोळेकर, हे चार आयकॉन आज मैदानामध्ये आहेत. सातत्याने आपण पाहिलं असेल तर या स्पर्धेमध्ये जे वैशिष्ट्य पाहायला मिळेल, आयोजकांनी खऱ्या अर्थानं इतर स्पर्धामध्ये सुपर 16 सुपर 8 ला आयकॉन पाहायला मिळतात, मात्र इथं ती कामगिरी नसेल. ग्रामीण भागातल्या आपल्या लोकल खेळाडूंना चांगलं प्लॅटफॉर्म मिळवं या उद्देशाने बाबुर्डी खंडेश्वर क्रिकेट क्लब यांनी सातत्याने प्रयत्न केले, सुपर 8 सुपर 16 कुठल्याही आयकॉन विना खेळलेत, आणि आयडॉल खेळाडूंनी नक्कीच ग्रामीण भागातल्या आपल्या खेळाडूंनी त्यांनी स्पर्धा गाजवली आहे. पहिला चेंडू नक्कीच पाहायचं आहे, खराब असणार आहे, मुख्य पंचा दिसरा चेंडू वाईड आहे, बुडत्याला काडीचा आधार नक्कीच, एक धाव प्रत्येक धाव महत्वाची आहे पिंपळगाव पिसा या संघासाठी, एका धावने धाव संख्या पुढे जाईल 40 धावा. बापू जाधव युवा प्रतिष्ठानचा बघना एक रन. सन्माननीय प्रमोद शेठ शिंदे राजवर्धन हॉटेलचे मालक यांचे या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत, त्यांना विनंती करतो की आपण विचार मंचावर, त्याचप्रमाणे युवा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय स्मितलभाई वाबळे यांचं सुद्धा या पंचकृषीमध्ये आगमन झालंय, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत, त्यांना विनंती आहे की आपण ह्या विचार मंचावर यावं. पहा इथे देखील आपण पाहतोय मान्यवरांचं आगमन झालं आहे, आणि विकेटची देखील पडझड तुम्हाला पाहायला मिळेल. आठवा धक्का संघाला, सोमनाथ गायकवाड खऱ्या अर्थानं ज्याच्यावरती खूप भरोसा होतो, मात्र आता इथे बाद झाला आहे कारण स्लॉग ओव्हर आहे, हाणा मारा थोडाफोडा ही कामगिरी करावं लागेल. विकेटची पडझड सातत्याने कायम आहे आणि आठवा धक्का संघाला बसतोय, धावफलकरती असणार त्या 40 धावा. सुरुवातीच्या षटकांमध्ये घेतलेला विकेट सूरज घोडके, आसिफ शेख, कुणाल दरडे यांनी केलेली अप्रतिम गोलंदाजी, आणि त्या जोरावरती धावफलकावरती आपण पाहिला केवळ आणि केवळ 40 धाव आहेत. अंतिम निर्णायक षटक गोलंदाजी मार्कवर गणेश शर्माच्या खात्यामध्ये देखील विकेट तुम्हाला पाहायला मिळेल, म्हणून इथे प्रत्येक गोलंदाज किमान एक विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय. गोलंदाजाला अनुकूल असे खेळपट्टी नक्कीच पाहायला मिळेल, मात्र फलंदाजी देखील तितकीच जोमात आपल्याला पाहायला मिळणार आहे, मात्र तुम्हाला खेळपट्टीवरती स्थिरावा लागेल, थोडा वेळ वाट पाहावं लागेल तर आणि तर तुम्ही खेळून चेंडूची वाट लावू शकणार आहात. नवा फलंदाज मैदानामध्ये शरद वाटमारे, अनिश शेख ऑन स्ट्राईक, नवा फलंदाज शरद नॉन स्ट्राईकला गोलंदाजी मार्कवर गणेश शर्मा पुन्हा एकदा सज्ज आहे. अंतिम निर्णय षटक या इनिंग मधला पुन्हा एकदा इथे पाहायचं आपल्याला, यावेळी मात्र कुठला इशारा असेल डॉट चेंडू मात्र समोर जात असताना कुठली धाव मिळणार नाही, धाव पलक स्थिर आहे.
धावपळ करते 40 धावा. उर्वरित चेंडू मध्ये मॅक्सिमम खेळावे लागतील, बिगिट करावं लागणार आहे, हवाई फायर, प्रेक्षकांचं मनोरंजन करावं लागेल, कारण प्रतिस्पर्धी संघ देखील तितक्याच ताकदीचा शिवरत्न काष्टी आहे. गोलंदाजांसाठी काहीतरी ठेवायचं असेल तर या येणाऱ्या चेंडूमध्ये तुम्हाला आक्रमण करावे लागतील, कारण धावपळकरती केवळ 40 धावा आहे आणि 7 षटकांचा हा सामना आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळी पाहायचं आपण एक अनऑर्थोडॉक्स फटका मारण्याचा प्रयत्न, आगळा वेगळा प्रयत्न होता, संपर्क मात्र पाहायला मिळणार नाही. आणि आणखी एक डॉट चेंडू, गणेश शर्मा यांचं मात्र नक्कीच चांगलं कामगिरी या षटकामध्ये पाहायला मिळेल. एसटीच्या पाठीमागे पाहिलं असताना आपण सातत्याने तुम्ही कुठल्याही मैदानात जा, मोस्टली तुम्हाला आयकॉन खेळू हे एसटीच्या पाठीमागेच पाहायला मिळतील, कारण या संपूर्ण सामन्यावरती होल्ड घ्यायचा असेल, काय रणनीती आखायच्या आहेत, कशा पद्धतीने चेंडू टाकायचे याचं पूर्णपणे कल्पना देण्याचं काम आयकॉनच्या माध्यमातून केलं जातं आणि तीच कामगिरी मैदानामध्ये यशस्वी होताना पाहायला मिळते. गणेश शर्मा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर, ओवर द विकेटने सज्ज असेल. अनिशेकला मात्र बिगिट करावं लागतील. पुन्हा एकदा प्रयत्न होता, चेंडू पहा गतीपर्यंत पाहायला मिळतोय. फाईन लेगला खेळला गेला, एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा मात्र अजिबात प्रयत्न असेल, सिंगल धाव संख्या पुढे जाईल, जाऊन पोहोचणार तो 41 धावा. विजयाचं समीकरण काय करणार असं पाहायला लागणार. उर्वरित षटकामध्ये किती धावा फटकळ जातील. मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, सन्मान्य स्मितल भाई भाबळे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचबरोबर त्यांच्या समूह आहेत सन्मान्य पप्पू शेट्टी शिंदे. अगदी वेळात वेळ काढून अंतिम दिवशी या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. मान्यवरांचा पुन्हा एकदा स्वागत. यावेळी पहा चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक पाहिजे तिथे आणि तितकंच देखणं क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळालं. पहा फेकी देखील अप्रतिम आणि फलंदाज तिथे बाद, विकेट ची पडझड, 9 धक्का संघाला. आणि शेख मैदानातून बाहेर जाईल. एक धाव आणि एक गडी बाद मात्र ही कामगिरी या चेंडूवरती. धाव संख्या 42, 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अवि मांडगे नवीन फलंदाज मैदानामध्ये. शेवटची जोडी मैदानात जी असेल, 9 गडी बाद 42 धावा. म्हणतं याआधी केवळ एकमेव संघ आहे जो सर्व बाद झालेला आहे. यस, याच्या आधी एक संघ ऑल आउट झालेला आहे. आणि ते जर आणखी एक विकेट घेतली तर मला वाटतं आरजे 11 पिंपळगाव हा संघ दुसरा संघ ठरेल जो ऑल आउट होईल. ती नामुष्की मात्र टाळावी लागेल, कारण काही चेंडू शिल्लक आहेत. अंतिम निर्णायक षटक गोलंदाजी मार्गवर गणेश शर्मा धावपळ करती 42 धावा, 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिला सेमीफायनलचा ठरार, विजेता संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये जाणार आहे. नेल बायटिंग सामना. गणेश शर्मा पुन्हा एकदा ताकदीर मारण्याचा प्रयत्न, इथे फलंदाज बाद आणि संघ ऑल आउट. आरजे 11 पिंपळगाव पिसा 42 या धावसंख्येवरती सर्व बाद. चारही मुंडा चितकेला असणार आहे शिवरत्न काष्टी या संघाने. पहा पहिल्या सेमीफायनलच्या थरारामध्ये शिवरत्न काष्टी या संघानं आरजे 11 पिंपळगाव या संघाला 42 या धावसंख्येवरती रोखलेला आहे. म्हणजे बॉल रन सिच्युएशन इतका सोपा सामना त्यांच्यासाठी असणार आहे. विजयासाठी 42 चेंडू आणि 43. यानंतर दुसरा सेमीफायनलचा ठरला आहे. एस एस के कारखाना विरुद्ध खंडेश्वर क्रिकेट क्लब बाबुर्डी. दोन्ही संघांच्या कॅप्टनना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी या. दुसरा सेमीफायनलचा ठरार. चला दोन्ही संघांचे कॅप्टन आपण त्वरित या, नाणेफेकीचा कौल आपण करू. मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मित्तल भैया वाबळे, त्याचबरोबर सन्मान्य पप्पू शेठ शिंदे, सन्मान्य कामसर सर आणि भास्कर भाऊ शिर्के, चबुदादा शिर्के या सर्व मंडळांच्या उपस्थितीमध्ये आपण दुसऱ्या सेमीफायनलचा नाणेफेकीचा कौल घेणार आहे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन एस एस के कारखाना विरुद्ध खंडेश्वर क्रिकेट क्लब बाबुर्डी. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी या.
नक्कीच आपण पाहतोय दोन्ही संघांमध्ये महाराष्ट्रातील नामवंत असे ऐकवान खेळाडू बाबोडी संघामध्ये आज असणार आहे मॅन फ्रॉम इंदापूर पुणे एजाज कुरेशी, तर दुसऱ्या बाजूने अहमदनगरचा विनोद टिपुळे हे दोन ऐकवान एकमेकांच्या विरुद्ध असणार आहेत. एस एस के कारखाना विरुद्ध खंडेश्वर क्रिकेट क्लब बाबोर्डी या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कौल होईल. दुसरा सेमीफायनलचा थरार जो मैदानामध्ये असणार आहे. दुसरा सेमीफायनल नक्कीच आपला 8 षटकांचा निर्धारित सामना असेल. सर्व मान्यवरांच्या शुभास्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होतोय. एस एस के कारखाना संघाचे कॅप्टन आपण पाहतोय जयदीप उंडे, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय खंडेश्वर क्रिकेट क्लब बाबोडी संघाचे संघनायक सर्जेराव शिर्के सर. चला नाणेफेकीसाठी या दुसरा सेमीफायनल तयार. सर्जेराव शिर्के सर खंडेश्वर क्रिकेट क्लब संघाचे कॅप्टन, खरं तर आपण पाहिलं असेल अतिशय अनुभवी आहेत आणि त्या अनुभवाचा वापर त्यांनी आपण सातत्याने केला पाहिला मिळतोय. नाणेफेकीचा कौल टॉस का बॉस, इट इज टॉस टाइम. फिरोज शेख यांना विनंती असेल आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधा. लोणी गावचे सन्मान्य फिरोज शेख आपण इथे यायचंय. सम्राट पंडित यांना विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये काही खुर्च्या घेऊन या. सम्राट पंडित मला वाटतंय जल्लोष ज्या अर्थी केला गेलाय इथे नाणेफेकीचा कौल जिंकला असेल. खंडेश्वर क्रिकेट क्लब बाबोर्डी संघानं नाणेफेक जिंकले. निर्णय आपला कळवायचा आहे. सर्व मान्यांचा पुन्हा एकदा आभार आणि विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये या. जाऊया या सामन्यामध्ये. पहिला सेमीफायनलचा थरार मैदानामध्ये सुरू आहे. आरजे 11 पिंपळगाव ऑफिस आहे या संघाला. मान्यवरांना विनंती आहे आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. शिवरत्न काष्टी या संघानं प्रतिस्पर्धी संघाला ऑल आउट केले 42 या धावसंख्येवरती आणि विजयाचं सोप्प समीकरण त्यांच्याकडे 42 चेंडू आणि 43 धावा शिवरत्न काष्टी या संघाला. या धावसंख्येचा पाठलाग कसा केला जाईल, काय रणनीती असणार आहे, कुठला संघ विजय होईल आणि या सामन्याच्या अंतिम सामन्यामध्ये जाईल या स्पर्धेमध्ये हे पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी जाऊयात समालोचन कक्षामध्ये माझे सहयोगी समालोचक गौरव कुंडे सरांकडे. मी आपली रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद सर. पुढील होतोय सामना काष्टी वर्सेस पुन्हा एकदा पिंपळगाव पिसात सामने जातोय काष्टी संघ मार्गक्रमण करण्यासाठी. सेमीफायनलचा थरार पाहतोय आपण आणि अगदी कमी धावांमध्ये रोखण्याचं यश मात्र काष्टी संघाला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. आपण पाहतोय या ठिकाणी आयकॉन प्लेअर म्हणून जे जे दाखल झाले ते सन्माननीय कुणालजी दरडे, सन्माननीय विनोदजी टिपोळे, सन्माननीय एजाजी कुरुशी, राहुलजी कोळेकर सर्वांचं या नगरीमध्ये पुन्हा पुन्हा हार्दिक असं स्वागत. गोलंदाजी मार्क करण्यासाठी आलेला आहे पिंपळगाव ऑफिसच्या वतीनं महान खेळाडू ओम राऊत आणि काष्टीकडून आलेला आहे स्ट्रायकरसाठी चॅम्पियन सुराज गोडके आणि नॉन स्ट्रायकला आहे तो ओमकार सुतार. रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळाला कारण की सेमीफायनलचा थरार आहे आणि खूप मोठी ही टुर्नामेंट या संयोजक समितीने भरवल्या. तालुक्यामध्ये प्रथमतःच एवढं मोठं पारितोषिक लागलंय या मंचावर तब्बल 77,777 रुपयाचं प्रथम पारितोषिक आणि चषक. नक्कीच संयोजक समितीचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद आणि घोषणा केली. सामना या ठिकाणी स्टार्ट होत आहे. टाळ्यांची शिट्यांची या ठिकाणी दात आपल्याला पाहायला मिळते. ओम राऊत गोलंदाजीवर मार्क होतोय. ऑन स्ट्राईकला सुराज गोडके. सुंदराचा फटका पुल ऑफचा चेंडू सरळ सरळ ब्रँड असा चौकार पाहुणी मोका मारला ह्या चौका सूरज गोडके मॅन फ्रॉम श्रीगोंदा मारलाय चौका. अंबादास गायकवाड युवा प्रतिष्ठान यांचा खणखणीत चौकार चौकार चौकारानं स्कोर बोर्ड लागले त्या चार धावा आणि धडाकेबाजाची सुरुवात मोठी एंट्री केलेली आहे सूरज गोडकेंनी. नावाचं त्यांच्या चॅम्पियन आहे. नक्कीच चॅम्पियन यांनी चॅम्पियन अशी सुरुवात केलेली पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय तो ओम राऊत पिंपळगाव पिसाचा हा तालुक्यातील मोठा नावाजलेला क्रिकेटपटू ओम राऊत गोलंदाज मार्क करतोय.
क्या बात आहे, लाजवाब फटका पण सुंदर असं क्षेत्ररक्षण पिंपगाव पिसाकडून पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होण्यासाठी ओम राऊत सज्ज आहे आणि मार्गक्रमण सर या ठिकाणी अगदी छोटा आहे. 42 धावा आणि 43 धावांचा या ठिकाणी पाठलाग करायचा आहे आणि तब्बल 7 षटकांमध्ये सुंदराचा फटका मोके पे चौका कणकणी दणदणी देताना दान सूरज घोडके मात्र मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. हा मारलाय चौका अंबादास गायकवाड युवा प्रतिष्ठान यांचा कणकणी चौका चौका. सूरज घोडके यांचा नादखुळा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच सूरज घोडके यांनी आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत, लवकरच हा सामना जिंकण्याच्या मनस्थितीमध्ये ते पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज उतार होते ते ओम राऊत आणि ऑन स्ट्राईकला सूरज घोडके. क्षेत्ररक्षण मात्र कमालीचं फुलवलेलं आहे पण वापसाच्या दिशेने मात्र मोठी फटकेबाजी पाहायला मिळते आपल्याला. आहा सुंदरस हा चेंडू एक धावमध्ये या ठिकाणी समाधान मानावं लागेल. चांगल्या प्रकारचा थ्रो या ठिकाणी केलेला आयकॉन प्लेअर विनोदजी मुळेकर. पुन्हा एकदा गोलंदाज मार्क होत आहेत ते ओम आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र निर्धावाचा चेंडू पाहायला मिळतो यष्टीरक्षक मामा यांच्याकडून पाहायला मिळते. सुंदर असं नक्कीच कमबॅक केलेलं या दोन चेंडूमध्ये पाहायला मिळते आपल्याला ओम यांच्या गोलंदाजीमधून. आणि आजचा हा शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय गोड असा हा दिवस. तब्बल 14 ते 15 दिवसाचं हे टुर्नामेंट आणि शेवटच्या पर्वापर्यंत जात आहे. नक्कीच थोडंफार दुःख होत आहे आणि मोठा फटका दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पळत आहेत आणि क्षेत्ररक्षण मात्र कमालीचं या ठिकाणी चांगली कामगिरी पाहायला मिळते. धावसंख्या झाली ती तब्बल 10 2 अंकी 10 संख्या या ठिकाणी पाहायला मिळते आणि एक षटकानंतर 10 धावा कोणत्याही प्रकारची विकेट नाही. खंडेश्वर नगरीमध्ये आल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे या गावचे माजी सरपंच सन्माननीय उत्तम भाऊ बोरुडे यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण प्रेक्षक म्हणून पाहिलं तर जवळजवळ 85-90 वर्षाचे वयोवृद्ध काका या ठिकाणी पहिल्या दिवसापासून मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं फार कौतुक केलं पाहिजे कारण की खेळ प्रत्येकजण खेळत असतो पण आपला खेळ कोणीतरी पाहिला पाहिजे ते पाहण्याचं काम या ठिकाणी गावातील ज्येष्ठ मंडळी करत असतात. त्यांचं सुद्धा पुन्हा पुन्हा या ठिकाणी धन्यवाद. व्यक्तिगत पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन आले ते दिलीप मामा सातपुते तालुक्यातील मोठे नावाजलेले गोलंदाजी मधले बादशाह. बघूया काय करतात या ठिकाणी. आणि ऑन स्ट्राईकला येतो ओमकार सुतार. मारलाय सुंदराचा फटका बघूया काय होतंय. आहा राहुल कोळेकर यांचा उत्कृष्टाचा झेल केला ना झाला बाद गोटू पवेलियन. ओमकार फलंदाज झालाय फेल फलंदाज झालाय फेल. बघा ना अमोल बोर्डे समता तरुण मंडळाचे अध्यक्ष बावडी यांचा घेतलाय अप्रतिम झेल. नक्कीच सुंदर असं साऊंड ऑपरेटिंग चालू आहे आणि विकेटचं मोठं पतन आपल्याला जायला मिळत आहे आणि नक्कीच एक एक विकेट या संघासाठी महत्वाचे आहे. आता आले ते संघाचा कणा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. शिवरत्न संघाचा आधार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते. सागर पाचपुते आले ते नॉन स्ट्राईकला ऑन स्ट्राईकला ते सूरज घोडके आयडॉल प्लेअर मॅन फ्रॉम श्रीगोंदा. वयाची तब्बल 40-45 वर्ष त्यांची झालेली पण अजूनही अंगातील तरुणपणा गेलेला नाहीये. सुंदरसा हा चेंडू आहा निर्धावाचा चेंडू कोणत्याही प्रकारची धाव नाही. आणि आपण या टुर्नामेंटमध्ये पाहतो या तालुक्यातील आणि या गावातील या पंचकृषीतील नेत्यांची मानदेळी मात्र या टुर्नामेंटमध्ये पाहायला मिळते. अनेक नेते मंडळी टुर्नामेंटला भेट देण्यासाठी येत आहेत त्यांसुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. या ठिकाणी कांदा व्यापारी सन्माननीय राहुल शेठ जाधव सचिन शेठ जाधव
सचिन शेठ थोरात, हनुमंतरावजी शिर्के पाटील, राजू शेठ शिर्के, सोमनाथजी शिंदे सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोठा कॅच, आहा, नक्कीच सुराज गोडके यांचे या ठिकाणी विकेट पाहायला मिळते. निराश होऊन चालले पवळे मध्ये फलंदाज झाला खेळ. बघा ना, अमोल बोर्डे समता तरुण मंडळाचे अध्यक्ष बागोडी यांचा घेतलाय अप्रतिम झेल. जाधव सर उत्तराला प्रत्युत्तर मात्र पिंपळगाव पिसा देतोय. हीच मात्र मॅच आहे, ह्यालाच म्हणायचं मॅच काय असते. असंच पान या ठिकाणी पतन झालं होतं, पण पुन्हा एकदा पाणीपत करण्याची तयारी पिंपळगाव पिसाची आपल्याला पाहायला मिळते. बघूया काय होतंय ते, कोण हा सेमी फायनलचा महामुकाबला जिंकतोय, कोण पुढच्या सामन्यासाठी सामोरं जातय. दिलीप मामा सातपुते यांची मात्र कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, अनेकांना भुरळ पाडते. एकीकडे सूरज घोडके काष्टी संघाकडून गोलंदाजीमध्ये कमालीचं यश प्राप्त केलेला, आणि दुसरीकडे दिलीप मामा सातपुते तेच कमालीचे यश करताना. आता आले ते काळूराम बर्डे, मॅन फ्रॉम काष्टी, मोठे फटकेबाजी मारण्याचा प्रयत्नांमध्ये असलेला चौकारांचा शहेनशा म्हणून त्याकडे पाहिलं जातं. ऑन स्ट्राईकला काळूराम बर्डे, नॉन स्ट्राईकला सागर पाचपुते. गोलंदाजी मार करते दिलीप मामा, सुंदरसा मारलाय फटका, बघूया काहीच नाही. एक धाव मध्ये समाधान, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न, आणि सरळ सरळ ब्युटिफुल असा चौकार, रॉक स्टार. पाहुनी मौका, हा मारलाय चौका, अंबादास गायकवाड युवा प्रतिष्ठान यांचा खणखणीत चौकार. आणि धावसंख्या झाली ती तब्बल आतापर्यंत 14. आणि आपण हे सर्व आनंद युट्यूबद्वारे पाहतोय. क्रिक एक्सपर्ट युट्यूबचा हा चॅनल आहे, आपण सर्वांनी त्याच्यावर जाऊन सबस्क्राईब करायचंय, लाईक करायचंय, फॉलो करायचंय, शेअर करायचंय. आणि आपण सर्व घरी बसल्या बसल्या आपण हा मॅचचा सुंदर असा सामनावा पाहायला मिळेल आपल्याला, आणि आपल्या मित्रांना देखील आपण ही लिंक शेअर करावी. पुन्हा एकदा गोलंदाजीवर मामा, आहा, वाईड बॉल का इशारा, अवांतर एक धावेची, बर स्कोर बोर्ड एक धावे वाढले, आणि नक्कीच वन बाउन इशारा केलेला आहे. विनंती केलेला, बघा ना, एक रन घेऊन टाक, एक रन घेऊन टाक. मामा पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गोलंदाजीवर. स्ट्राईकवर काळूराम बर्डे, सुंदरचा फटका मारण्याचा प्रयत्न, पण आखूड टप्प्याचा मारा या ठिकाणी. अपील मात्र केलेला आहे, मोठा अपील केलेला आहे. अपील फेटाळण्याचा प्रयत्न झालेला आहे पंचांकडून, कसल्याही प्रकारची दाद नाही. आपल्याला बिग मॅच आणि बिग फाईट आपल्याला पाहायला मिळणार आहे शेवटच्या चेंडूपर्यंत, असं वाटतं ही मॅच जाती का काय, कारण की गोलंदाजी या ठिकाणी कमालीची आतापर्यंत झालेली. पिंपळगाव पिसा आरजे क्रिकेट क्लब आणि मोठा नावाजलेला संघ, दोनही संघ नावाजलेले आहेत. एकीकडे काष्टी आहे, एकीकडे पिंपळगाव पिसा आहे, दोन्ही ताकदीचे खेळाडू आहेत. सुंदरसा फटका सरळ सरळ मारलेला, आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र ताकदीचा सुंदरची कामगिरी पाहायला मिळते. एक धावमध्ये समाधान. दोन षटकांचा सामना समाप्त झालेला आहे, एक विकेटच्या नुकसानीवर, दोन विकेटच्या नुकसानीवर धावसंख्या झाली ती तब्बल 16. नक्कीच याची डोळी, याची डोळा, आणि हा क्रिकेटचा महा सोहळा आपल्याला पाहायला मिळतो या खंडेश्वर नगरीमध्ये. नक्कीच आयोजकांचं वारंवार कौतुक केलं पाहिजे, कारण की एवढं सर्वात मोठी या ठिकाणी बक्षीस यांनी लावलेलं आहे, तब्बल 77,700 रुपयाचं तालुक्यात आजपर्यंत कुणी असं लावलेलं नाही. आपण तालुक्यातल्या ज्या ज्या मॅच पाहिल्या त्याच्यामध्ये काष्टी करंडक असेल, श्रीगोंदा प्रीमियर लीग असेल, त्याचप्रमाणे परिक्रमा चषक असेल, त्या सर्व चषकांचा अंदाज घेतला तर नक्कीच हे चषक मात्र या ठिकाणी मोठं आहे. तालुक्यातील अनेक खेळाडूंना या ठिकाणी संधी दिलेली आहे, गल्लीबोळातील तालुक्यातील कानाकोपऱ्यातील प्रत्येक खेळाडूनं स्वतःला या ठिकाणी आजमावलंय. या ठिकाणी अमोलजी सातपुते या मान्यवरांनी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लावलंय ओम राऊत यांच्या, नक्कीच त्यांना मनापासून धन्यवाद. सर्व टीमला या ठिकाणी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये अमोलजी सातपुते यांचं पुन्हा पुन्हा या ठिकाणी धन्यवाद. गोलंदाजीवर मार करता व्यक्तिगत दुसरा आणि संघाचं तिसरं षटक ओम राऊत.
पुन्हा एकदा बडी मछली जाल में फसवी. आतापर्यंत काष्टी संघाच्या 3 विकेट पवेलियन मध्ये लोटत आहेत. फलंदाज झालाय फेल. बघा ना, अमोल बोर्डे समता तरुण मंडळाचे अध्यक्ष बागोडी यांचा घेतलाय अप्रतिम झेल. अभिमानग्यांचा सुंदर असा झेल आपल्याला याच ठिकाणी पाहायला मिळाला आहे. आणि आता आलेला तो आयकॉन प्लेयर कुणाल दर्डे, मॅन फ्रॉम बारामती. खंडेश्वर नगरीमध्ये त्यांचं पुन्हा पुन्हा हार्दिक असं स्वागत. आणि काष्टीच्या संघाला विजयाच्या दिशेकडे घेऊन जाण्याची गोडधोड आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रेक्षक मात्र या ठिकाणी आनंद घेत आहेत मॅचचा. गोलंदाजीवर मार करतायत ओम राऊत. सुंदरसे पंच म्हणून काम पाहत आहेत सन्माननीय खोलगडे सर आणि सोहेलजी पठाण सर. आतापर्यंत उत्कृष्ट अशी कामगिरी त्यांनी या खेळपट्टीवर केलेली. नक्कीच पंचांचं काम सुद्धा खूप महत्वाचं असतं. खेळ चालू असतो 22 जणांचा, पण त्या दोन पंचांच्या हाती संपूर्ण टीमची यसन त्यांच्या हातात असते. गोलंदाजी सज्ज होत आहेत ते ओम राऊत आणि ऑन स्ट्राईकला ते सन्माननीय कुणालजी दर्डे. या पंचकृषीमध्ये त्यांचं हार्दिक स्वागत. आणि खंडेश्वर नगरीच्या खेळपट्टीवर ते स्वतःला आजमावत आहेत. डावखुऱ्या हाताचा फलंदाज पाहायला मिळतात आपल्याला कुणालजी दर्डे. बघूया काय होत आहे ते, कुणाची सरची या ठिकाणी होते. मार्गक्रमण करायचंय ते फक्त 43 धावांचं. आतापर्यंत धावसंख्या झाली ती तब्बल 16. आहा मारलाय उंचावून फटका. आणि या ठिकाणी पॉइंटचा फिल्डर या ठिकाणी मौजूद नसल्यामुळे, नाहीतर मोठी विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली असती. पण सोमनाथ यांनी सुंदर असं क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळते सोमनाथ यांच्याकडून. एक धावमध्ये समाधानानं सागर शेट आलेले आहेत ऑन स्ट्राईकला. राहुलजी खामकर यांच्याकडून प्रत्येकी 500-500 रुपये. त्याचप्रमाणे किरणजी भालके याही मान्यवरांनी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे. गोलंदाजी सज्ज होत आहे ओम राऊत. आणि सुंदरसा फटका मारलाय सरळ सरळ उत्कृष्ट फटका. पण क्षेत्ररक्षण मात्र फुटबॉल खेळतोय, पाहिजे तसा फायदा घेता आला नाही. एक धावमध्ये समाधान मानलेलं आहे. आणि कुणाल दर्डे आलेले आहेत ऑन स्ट्राईकला. विकेट घेतली तर तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक लागले या ठिकाणी 3 मान्यवरांच्याकडून. आता जो नाणेफेकीचा कौल झाला होता खंडेश्वर क्रिकेट क्लब वर्सेस श्रीगोंदा क्रिकेट क्लब, यामध्ये खंडेश्वर क्रिकेट क्लब यांनी नाणेफेक जिंकलेला आहे. आणि त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. सुंदरसा फटका यारकर बॉल ब्लॉक होल चेंडू. कसल्या प्रकारचा या ठिकाणी धाव नाही. सुंदर असा चेंडू पाहायला मिळतो. आणि समोर खेळते कुणाल दर्डे आणि गोलंदाजी मार्क करत आहे ओम राऊत. नक्कीच दोनही ताकदीचे बल्लेबाज. श्रीगोंद्याचा आयडॉल खेळाडू ओम राऊत आणि बारामतीचा आयकॉन खेळाडू कुणाल दर्डे. मोठी बिग फाईट पाहायला मिळते आपल्याला खंडेश्वर नगरीमध्ये. प्रेक्षक मात्र आनंद घेत आहेत. एकीकडे काष्टीचं प्रेक्षक आणि एकीकडे पिंपळगावचा प्रेक्षक. आहा सुंदराचा चेंडू अपील केलाय मोठा. अपील मात्र फेटाळलेला आहे. कोशिश मात्र आपल्याला पाहायला मिळते पिंपळगाव पिसाची. नक्कीच ताकदीची या ठिकाणी. जिंकलाय
जिंकण्याचं आपण समीकरण पाहिलं तर 30 बॉल मध्ये धाव संख्या 24 जिंकण्याचं समीकरण पाहिलं आपण 24 बॉल मध्ये 25 धावा जिंकण्यासाठी करायच्यात. समीकरण मात्र बॉल टू रन्स पाहायला मिळतंय. बघूया काय कमाल करतोय दोन्ही संघ. आतापर्यंत समांतर पार्ट आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही बाजूला हा सामना झुकलेला आहे, समांतर झालेला आहे. सन्माननीय सुनील भाऊ जंगले आणि आमचे मार्गदर्शक मधुराव मधुकाका जंगले मधुकाका काळाने पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि सुंदर असा फटका या ठिकाणी सागर सर यांचा. आहा डायरेक्ट चौकार, वन फायर ब्रँड चौकार. पाहुनी मौका हा मारलाय चौका. अंबादास गायकवाड युवा प्रतिष्ठान यांचा खणखणीत चौकार चौकार. आणि सुंदर असं नियोजन पाहायला मिळते. मामा सामना लवकर चालू करून घ्यायचे, पुढे अजून सामने व्हायचे. त्या गावची आज जत्रा आहे आणि विशेष करून या खंडोबा या गावचे श्रद्धास्थान खंडोबा मंदिर त्यांची आज यात्रा आहे. नक्कीच पंचक्रोशीच्या वतीनं सर्वांना या यात्रेच्या मनपूर्वक हार्दिक असेल शुभेच्छा. आणि या पंचक्रोशीतले सर्व सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारे सर्वच मान्यवर या ठिकाणी आलेले. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सुंदर असा फटका लेक्साच्या दिशेने मारलेला सागर यांचा लगातार दुसरा फटका. पाहुणी मौका मारला या सुंदर असा चौका. हा मारलाय चौका. अंबादास गायकवाड युवा प्रतिष्ठान यांचा खणखणीत चौकार चौकार. मंजिले उनको मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. नक्कीच ताकदीची या ठिकाणी बॅटिंग लाईन आपल्याला आणि नक्कीच कप्तानची काय खेळी असती, संघाचा कणा म्हणजे काय असतो हे दाखवण्याचा प्रयत्न सागर पाचपुते सर यांनी केलेला आहे. आणि थोडाफार आता मी असं म्हणेल की हा सामना पूर्णपणे काष्टी संघाकडे झुकलेला आहे, कारण की आपण चेंडू आता या ठिकाणी पाहिले, भरपूर असे चेंडू या ठिकाणी बाकी आहेत. धावा मात्र कमी पाहायला मिळतात आणि मामा या ठिकाणी गोलंदाजीवर पुन्हा एकदा मार करतायत. पुन्हा एकदा तोच फटका मारण्याचा प्रयत्न फिरवला, जशी गोफणं फिरावी तसा मारलेला हा फटका सरळ सरळ सीमारेषेच्या पलीकडे. ऑन फायर चौकार लागोपाठ तीन चौकार. हा मारलाय चौका. अंबादास गायकवाड युवा प्रतिष्ठान यांचा खणखणीत चौकार चौकार. जसं शत्रूवर सपा सपा वार करावे तलवारीचे तसे चौकारांचा मार्ग लागोपाठ तीन चौकार सप सप मारलेले सागर यांनी. सुंदराचा हा फटका हलक्या हाताचा. जिंकण्याचं समीकरण पाहिलं आपण 20 बॉल मध्ये 13 धावा. ऑन स्ट्राईकला सागर. आहा मोठा बोल्ड या ठिकाणी, नक्कीच या ठिकाणी ताकदीची गोलंदाजी मामा यांची पाहायला मिळते. मैदानात झाला धिंगाणा, मैदानात झाला धिंगाणा, नाही कोणता डाऊट. बघणार फलंदाज एका झटक्यात कसा झाला आउट. ही तर ओम साई लेमन कंपनीचे प्रोप्रायटर माऊली शिर्के यांची बळीची टाळी, बळीची टाळी. मामांची शेवटच्या क्षणापर्यंत आपण गोलंदाजी पाहिले. आतापर्यंत त्यांना तब्बल 3 विकेट या मॅच मध्ये मिळालेल्या आहेत. नक्कीच महेंद्रसिंग धोनीचे ते फॅन आहेत, 7 नंबर त्यांचा जर्सी आहे. खूप काही करून दाखवण्याची त्यांच्यामध्ये अजूनही तेवढीच ताकद पाहायला मिळते. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच खेळण्यामध्ये ते आपल्या ठिकाणी भाग्य मानतायत. आता आलेला आहे तो करण जाधव. या गावचे माजी सरपंच सन्माननीय उत्तमरावजी बोरुडे पाटील
ज्येष्ठ व्यक्तिमत्व या गावचं, तब्बल वयाची 76-77 त्यांनी पार केलेले आहेत आणि या मॅचचा आनंद घेत आहेत, हे मात्र कौतुकास्पद आहे. करण दादा या ठिकाणी आउटचा अपील करतात, त्या ठिकाणी अपील मात्र फेटाळल्या या ठिकाणी पूर्णपणे. चार षटकांचा या ठिकाणी खेळ समाप्त झालेला आहे. चार षटकांचा आपण धावसंख्या बघितली तर तब्बल धावसंख्या झाली ती 30 आणि यानंतरचा पुढचं समोरचन करते ते आमचे सहयोगी सन्माननीय धातव सर. युवा उद्योजक भाऊसाहेब दादासाहेब शिर्के शिव मल्लारोबर यांची धन्यवाद उंडे सर. पहिला सेमीफायनल मैदानामध्ये सुरू आहे. खंडेश्वर क्रिकेट क्लब बाबुडे यांच्या माध्यमातून आयोजित या क्रिकेट स्पर्धेचा मनभरात आनंद गेले 16 दिवस या मैदानावर घेतोय आणि इथे मात्र बिग फाईट मैदानाच्या आत पहा प्रतिस्पर्धी संघाचा आयकॉन खेळाडू मैदानामध्ये. कुणाल दर्डे मात्र स्ट्राईक वरती सज्ज असणार आहे. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 4 घेऊन येईल. पायचे इथे आपण नक्कीच पारितोषिक लावले गेलेत. यावेळी पाहायचं आपला शॉर्ट आर्म पुलचा फटका खेळला गेला आहे. क्षेत्ररक्षक कोण असेल, चेंडू जातोय पंचांतर मॅक्सिमम चेरन. मान्यवरांच्या वाटेला नक्कीच आपण पाहतोय एक अनमोल सहकार्य नक्कीच पाहायला मिळते. स्वामी समर्थ कांदा व्यापारी पंडित सन्मान्य राहुल जाधव अहमदनगरचे आहेत, त्याचबरोबर सन्मान्य राजू भीमसेन शिर्के सोमनाथजी शिंदे सन्मान्य हनुजी शिर्के आणि सचिनजी थोरात यांच्या माध्यमातून तब्बल 25,000 रुपयांचं अनमोल असं सहकार्य या स्पर्धेसाठी मिळालं असल्या सर्व मंडळांच्या ठिकाणी समस्त ग्रामस्थ बाबुडी खंडेश्वर क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून. पहा इथे नक्कीच पहा रिव्हर्सचा अटेम्प्ट होता, इथे मात्र खेळलं गेलाय. कुठली धाव मिळणार नाही, धाव फलकातून पाहतो त्या असणाऱ्या 36 धावा. 7 धावांची गरज विजयासाठी. सामना आपण नक्कीच पाहतोय फिरवला गेलाय. कुणाल दर्डेच्या बॅट मधून नक्कीच चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. शरद वाटमारे गोलंदाजी मार्कवर पहा पुन्हा एकदा पाहिलं, इथे मात्र मिस केला असणार आहे आणि चेंडू फरार होईल. 4 धावांचा इशारा पंचांचा दिशा नक्की देतोय. चौकार 4 रन. सामना पाहण्यासाठी उपस्थित आहेत विद्यमान सरपंच ग्रामपंचायत बाबुर्डी सन्मान्य सुभाषजी उदमले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्यवरांचं सहर्ष स्वागत. चौकाराला आणि आता विजयासाठी केवळ आणि केवळ 3 धावांची गरज आहे. सामना फिरवला असणार आहे. खरं तर आपण पाहतोय कुणाल दर्डे मॅन फ्रॉम बारामती आणि आपल्या संघ मात्र नक्कीच वंचित ठेवला असणार आहे. एका धावेचे कुठली भर मात्र पाहिला नाही. धावसंख्या 40 आहे. 43 धावांचं लक्ष, 3 धावांची गरज आणि खरं तर आपण पाहतोय प्रतिस्पर्धी संघाला खिंडारपणाचं काम केलं असेल तर काष्टी गोलंदाजांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली प्रतिस्पर्धी संघाला मात्र कमी धावांमध्ये रोखलंय. कुणाल दर्डे पुन्हा एकदा ब्रँडेड फटका खेळत असताना चेंडू तिथे जातोय नक्कीच पाहायचंय. चेंडू सीमेच्या बाहेर आणि चौकार खेळत विजयावरती शिक्का मारतोय. शिवरत्न काष्टी हा संघ फायनल मध्ये दाखल. अभिनंदन संघाचं मात्र नक्की त्याकडे कौतुक करायला लागेल. काय टेम्परमेंट राखले असणार आहे तर आरजे 11 पिंपळगाव पिसा या संघाला या सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागलाय. पहिला सेमीफायनलचा थरार आणि त्यावरती विजयावरचा शिक्कामोर्तब केला असताना शिवरत्न काष्टी हा संघ या स्पर्धेच्या पहिल्या पर्वाच्या फायनल मध्ये दाखल झालाय. यानंतर दुसरा सेमीफायनलचा थरार आहे. खंडेश्वर क्रिकेट क्लब बाबुर्डी विरुद्ध SSK कारखाना या दोन संघादरम्यान नाणेफेकेचा कौल जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारला असणार आहे. आमंत्रित केलं SSK संघाला फलंदाजीसाठी. चेंडू द्या एक मैदानात. जब कोई पूछे मेरे बारे में या सामन्याचा आपण मॅन ऑफ द मॅच घेणार आहोत. सेमीफायनलचा पहिला थरार उठाना मेरा आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्यांनी 15 धावे देत असताना प्रतिस्पर्धी संघाचे 4 फलंदाज बाद केलेत. पुन्हा एकदा सूरज घोडके मॅन ऑफ द मॅच. चला सूरज घोडके यांना विनंती असेल आपण परत इकडे या.
आपण पाहतो इथे प्रतिस्पर्धी संघाला कमी राऊंड मध्ये रोखण्यात यश मिळणार असताना आशिष संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल झाला आहे आणि काय कामगिरी केली आपल्याला रस झोरके नक्कीच अनेक खेळाडूंचा अनुभव आहे. वयाची 40 शिबिरी पार केली असली तरी मात्र त्यांचा विश्वास सांगण्यात अगदी 16 वर्षाचा कमीवरती नाथवी इतके आफ्रिकन 17 धावा दिल्या आहेत आणि 4 विकेट त्यांच्या नाट्यामध्ये आहेत.